इयत्ता विषय मराठी पाठ सविसावा पाण्याची गोष्ट प्रश्न पहिला दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा रत्नाला शाळेत जायला उशीर का होणार होता रत्नाला शाळेत घेऊन जाण्यासाठी मुले तिच्या दारात आली तो दिवस मंगळवार होता मंगळवारी रत्नाच्या घरी पाणी येत असे ते भरण्यासाठी तिला घरी थांबावे लागणार होते म्हणून तिला शाळेत जायला उशीर होणार होता या संवादातील मुलांकडे कोणकोणत्या दिवशी पाणी येते रवी व कौशाकडे रविवारी मोहनकडे सोमवारी तर रत्ना दीपकदादा आणि सकिनाकडे मंगळवारी पाणी येते कौशाच्या घरी पाणी भरण्यासाठी कोणती तयारी करतात कवशाकडे शनिवारी रात्रीच हंडे कळशा वगैरे पाणी साठवायची भांडी नळासमोर रांगेत ठेवावी लागतात सकाळपासून नळाजवळ थांबावे लागते नळ फुसफुसायला लागला की सगळ्यांची धावपळ सुरू होते पाऊस कमी पडल्यामुळे काय होते पाऊस कमी पडल्यामुळे कोरडा दुष्काळ पडतो पाण्यासाठी वणवण भटकावे लागते पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळणे कठीण होते अन्नधान्य गुरांचा चारा वीज याबाबत अनेक अडचणी निर्माण होतात गावोगावी टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो जमिनीला पाण्याची बँक असे का म्हटले आहे पावसाचे पाणी जमिनीत मुरते व साठून राहते ते पाणी आपल्याला कोरड्या दुष्काळात उपसता येते बँकेत जसे पैसे साठवून बचत केली जाते त्याप्रमाणे जमिनीत मुरलेले पाणी ही एक प्रकारची बचतच आहे म्हणून जमिनीला पाण्याची बँक असे म्हटले आहे प्रश्न दुसरा दुष्काळ या विषयावर आठ ते दहा ओळी लिहा पाण्याला जीवन असे देखील म्हणतात पाणी ही माणसाच्या मूलभूत गरजांपैकी एक गरज आहे आपला देश शेतीप्रधान देश आहे शेती ही पावसावर अवलंबून असते पण पाऊस कधी कमी तर कधी जास्त पडतो पाऊस खूप जास्त पडला तर ओला दुष्काळ आणि पाऊस खूप कमी पडला तर कोरडा दुष्काळ पडतो ओला दुष्काळ पडला की नदी नाल्यांना पूर येतो पिकांची नासाडी होते घरेदारे जनावरे इत्यादी वाहून जातात सर्वत्र हाहाकार माजतो कोरडा दुष्काळ पडला की नदी नाले विहिरी आटतात पाण्यासाठी माणसांना वनवन भटकावे लागते जनावरांना प्यायला पाणी व खायला चारा मिळत नाही निसर्गावर मोठे संकट येते प्रश्न तिसरा निरीक्षण करा सांगा व लिहा तुमच्या घरी पाणी कसे येते किती वेळा पाणी भरण्याचे काम कोण करते आमच्या घरी नगरपालिकेच्या नळ योजनेद्वारा पाणी येते एक दिवसाआड पाणी येते पाणी भरण्याचे काम आई ताई आणि मी तिघे मिळून करतो तुम्ही अंघोळीसाठी दररोज अंदाजे किती पाणी वापरता त्यात कशी बचत करता येईल मी आंघोळीसाठी अंदाजे एक बादली पाणी वापरते आंघोळीचे पाणी आमच्या घरी असलेल्या शोषखड्ड्यात जमा होते म्हणजेच अंघोळीसाठी वापरलेल्या सर्वच पाण्याचा परत उपयोग केला जातो घराखेरीज खालील ठिकाणी पाणी वाया जाऊ नये म्हणून काय करता येईल ते चर्चा करून लिहा शाळा नळाखाली हात धुताना नळाची धार लहान ठेवू नळाखाली रिकामी बादली ठेवू त्यात जमा झालेले पाणी झाडांना टाकू जलतरण तलाव जलतरण तलावातील पाणी लवकर लवकर बदलण्याचे काम पडू नये यासाठी पाणी खराब होऊ देणार नाही त्यात कचरा टाकणार नाही शेती पिकाला पाणी देण्यासाठी सर्वात चांगला उपाय ठिबक सिंचनचा वापर करू सार्वजनिक नळ नल। सार्वजनिक नळाचे पाणी खाली सांडू देणार नाही हॉटेल हॉटेलमध्ये पाण्याचा दुरुपयोग करू नये या अर्थाच्या सूचना लावू पाण्यासंबंधीच्या खालील शब्दसमूहांचे अर्थ जाणून घ्या ते वापरून वाक्य बनवा पाणी जोखणे अर्थ अंदाज घेणे चोर खरे बोलतात की खोटे याचे पोलिसाने पाणी जोखले पाणी पाजणे अर्थ पराभव करणे पानिपतच्या लढाईत मराठ्यांनी सैनिकांना पाणी पाजले डोळ्यात पाणी आणणे अर्थ रडवेले होणे खूप दिवसांनी मुलीला बघून आईच्या डोळ्यात पाणी आले तोंडचे पाणी पळणे अर्थ घाबरून जाणे गावात कोरोना आजाराचा रुग्ण सापडल्याचे समजताच गावकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले पाणी पडणे अर्थ वाया जाणे गारांच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी पडले पालथ्या घड्यावर पाणी अर्थ समजूनही ती चूक पुन्हा करणे राजूला समजावून सांगणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी उपक्रम पाणी या विषयावरील वर्तमानपत्रातील बातम्यांची कात्रणे कापून त्यांचा संग्रह करा हे तुम्ही स्वतः करा पाण्याची बचत या विषयावर घोषवाक्य तयार करा इथे मी तुम्हाला काही घोषवाक्य देते त्याप्रमाणे तुम्ही स्वतः घोषवाक्य तयार करा बचत पाण्याची गरज काळाची नको राजनीती राबू जलनीती पाणी म्हणजे जीवन हेच आपले स्पंदन पाण्याचे पुनर्भरण जीवनाचे संवर्धन प्रत्येकाचा एकच नारा पाण्याची काटकसर करा गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा उठतो बसतो हसतो पळतो मुलगा गटात न बसणारा शब्द मुलगा कारण मुलगा हे नाम आहे तर इतर सर्व क्रियापदे आहेत तो तुला मुलीला त्याने आम्ही वेगळा शब्द मुलीला कारण मुलीला हे नाम आहे तर इतर सर्व सर्वनामे आहेत सुंदर फूल टवटवीत कोमेजलेले हिरवेगार वेगळा शब्द फूल कारण फूल हे नाम आहे तर इतर सर्व विशेषणे आहेत रत्नागिरी जिल्हा पुणे चंद्रपूर बीड वेगळा शब्द जिल्हा कारण जिल्हा हे सामान्य नाम आहे तर इतर सर्व विशेष नामे आहेत पालापाचोळा सगळे सोयरे दिवसरात्र दगड धोंडे वेगळा शब्द दिवसरात्र कारण दिवसरात्र हा जोडशब्द दोन विरुद्ध शब्द एकत्र येऊन बनला आहे तर इतर जोडशब्द दोन समानार्थी शब्द एकत्र येऊन बनले आहेत सौंदर्य शांतता शहानपणा गोड श्रीमंती वेगळा शब्द गोड कारण गोड हा शब्द गुणविशेष आहे तर इतर सर्व भाववाचक नामे आहेत नद्या झाड फुले पाने फळे वेगळा शब्द झाड कारण झाड हा शब्द एकवचनी आहे तर इतर सर्व शब्द अनेकवचनी आहेत इमारत वाडा खोली खिडकी बाग वेगळा शब्द वाडा कारण वाडा हा शब्द पुल्लिंगी आहे तर इतर सर्व शब्द स्त्रीलिंगी आहेत खाल्ला खेळते लिहिले वाचले पाहिले वेगळा शब्द खेळते कारण खेळते हे क्रियापद वर्तमानकाळी आहे तर इतर सर्व क्रियापदे भूतकाळी आहेत जाईल येईल बोलेल आला लिहीन वेगळा शब्द आला कारण आला हे क्रियापद भूतकाळी आहे तर इतर सर्व क्रियापदे भविष्यकाळी आहेत प्रसिद्ध प्रतिबिंब अवकळा दुकानदार गैरसमज वेगळा शब्द दुकानदार कारण दुकानदार हा शब्द प्रत्ययघटित शब्द आहे तर इतर सर्व शब्द उपसर्ग घटित आहेत